4000 ग्रामस्थ बाहेरगावी कुठं गेले असतील ते सगळे हजर झालेले आहेत गावामध्ये. आणि भैरवनाथी यात्रा अतिशय जोमाने अतिशय उत्साहपूर्वक तुम्ही बघताय पाठीमागे. अतिशय महिला सहभागी झालेल्या आहेत, पुरुष सहभागी झालेले आहेत, वयस्कर मंडळी सहभागी झालेले आहेत, लहान मुलं सहभागी झालेले आहेत. आणि सर्वांनी एकत्र मिळून असा हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे आज यात्रा याचं संपन्न होत आहे. आज सकाळी देवाचा अभिषेक करून सकाळी सगळ्यांनी गावातील प्रत्येक वाडीतून दोन दोन माणसं घेऊन सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा अभिषेक केला. दुपारी महाआरती झाली आणि आज संध्याकाळी भैरवनाथी यात्रा ते मारुती मंदिर पर्यंत आमची पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज उद्या आमची तिकटाची आमची यात्रा आहे, नैवेद्याची यात्रा आहे, तीसुद्धा असेच उत्साहाने साजरी होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे, तोसुद्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटतो, अतिशय प्रसन्न वातावरण, अतिशय एकजुटीचं वातावरण आमच्या गावामध्ये. गेली सातत्याने 7 वर्ष ही आमची पालख्या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला अनुभवात येते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. जोगेश्वरीची पालखी सोहळा जत्रेचा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. आज पालखी आज सोहळ्याचा पहिला दिवस आज पहिल्या दिवसाचा कार्यक्रम सकाळपासून झालेला आहे. आमच्या गावाचे सरपंच आणि अध्यक्षांनी आता आपल्याला सांगितलंच आहे, हा पालखी सोहळा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत आहे. या पालखी सोहळ्यामध्ये आबालवृद्ध महिला युवक सर्व भाग घेत आहेत आणि दिवसेंदिवस या पालखीचा भरभराट होत आहे. परमेश्वराकडे विनंती या दिवसेंदिवस असेच पालखीचा भरभराट हो की सतुचरण पदस्पर्शाने पावन झालेली ही वरणभूमी आणि या वरणभूमीमध्ये आज श्रीदेव भैरवनाथ व माता भैरी जोगेश्वरी यात्रा उत्सव वार्षिक यात्रा उत्सव संपन्न होत असताना या गावच्या सर्व नागरिकांनी यामध्ये आज सकाळपासून मोठ्या हिरेरीने सहभाग घेतलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सकाळी श्रीदेव भैरवनाथ व माता भैरी जोगेश्वरी या देवांना अभिषेक करून यात्रोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या यात्रोत्सवाची सुरुवात करत असताना या यात्रोत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी करून घेऊन या यात्रोत्सवामध्ये आमच्या गावच्या सर्व माहेरवासिनी असतील, आमच्या सर्व नातेवाईक मंडळी असतील, या पंचक्रोशीतील वरण पंचक्रोशीतील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने सहभागी होऊन या यात्रोत्सवाचा आनंद घेत आहेत. आज दुपारी या यात्रोत्सवाला छबिनाने सुरुवात होऊन आता छबिना उत्सव या ठिकाणी मोठ्या दिमाकामध्ये चालू आहे. यानंतर या ठिकाणी मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आमच्या गावची वारकरी संप्रदायाची परंपरा जतन करून आम्ही आज रात्री वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आज रात्री जागर होणार आहे आणि उद्या सकाळी याच ठिकाणी भैरवनाथ मंदिरांमध्ये जागरण गोंधळ होईल. दुपारी कुस्त्यांचा आखाडा होईल, त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होऊन यात्रोत्सवाची सांगता होईल. कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता 2 दिवस सातत्यानं हा कार्यक्रम मोठ्या दिमाकामध्ये चालू होत असतो आणि या गावची परंपरा आम्ही टिकवून ठेवलेली आहे. याच्यामध्ये
माझे दोन शब्द आज वरण देतील सालाबाद प्रमाणे वरण यात्रा उत्सव व्यवस्थित संपूर्ण मी ते पार पडलेला आहे. पालखी पालखीमध्ये पण महिलांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि तुम्ही याबद्दल सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही या यात्रेसाठी आलेलो आहोत. आम्ही या गावच्या माहेरवाशिनी आहोत. मोठ्या उत्साहामध्ये आमचा हा पालखी सोहळा आत्ता पार पडत आहे. जेवढ्या उत्साहात म्हणजे पुरुष मंडळी सहभागी आहेत तेवढ्याच उत्साहामध्ये गावच्या ज्या सुना असतील लेकीबाळी असतील सगळ्याच या कार्यक्रमामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये आनंदाने उत्साहाने साजरा केला जात आहे. आमचं गाव वरण भैरवनाथ यात्रा उत्सव आम्ही सगळे गावकरी महिला पुरुष लहान मुलं मुली माहेरवासिनी सासरवासिनी सगळे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो आणि पालखी सोहळा आता संपन्न होत आहे. सगळे भाविक खूप आनंदात उत्साहात आहेत. सालाबादप्रमाणे याही वर्षी भैरवनाथाची यात्रा सर्व उत्सवामध्ये उत्साहात पार पडत आहे. सर्व गावकऱ्यांच्या सोबत म्हणजे गावातले सगळे महिला मंडळ असतील माहेरवासिनी असतील यांच्यासोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आता पालखीचा सोहळा चालू आहे. उद्या तिकटाचा नैवेद्य त्यानंतर संध्याकाळ अर्पिसाचा कार्यक्रम आहे आणि सगळ्या गावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या यात्रेला आहे आणि गावातल्या सर्व जे काही पाहुणे राहुळे आले त्यांना भैरव यात्राच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. सर्वजण वरंड ग्रामस्थ पुणेकर मुंबईकर व गुजरातमधील बडोदर सुरत इथे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या श्री भैरवनाथ यात्रा ही वर्ष सातवे या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत आहे. यामध्ये रूपरेषा कार्यक्रमाचे सकाळी अभिषेक त्यानंतर दुपारी भजन कीर्तन संध्याकाळी पालखी सोहळा त्यानंतर संध्याकाळी जागरण गोंधळ त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादाचं वाटप त्या संध्याकाळी लावण्यचंद्र हा कार्यक्रम या ठिकाणी विशेष आकर्षण या ठिकाणी जे लोककलावंतांसाठी आदर करण्यासाठी लोककला जागृत महाराष्ट्रामध्ये जी आपली पुरोगामी संस्था जे महाराष्ट्र आहे यामध्ये एक कलागुणांना वाव देण्यासाठी त्या कलावंतांचा आदर सन्मान होण्यासाठी आम्ही आज इथे लावण्यचंद्र शाहीर लोखंडे यांच्यामार्फत या ठिकाणी आयोजित केलं आहे. त्यासाठी ग्रामस्थ व सर्व आनंद खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही यात्रा पार पडेल याची सर्व कमिटी यात्रा कमिटी ग्रामपंचायत यांच्या सर्वांच्या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या आनंदामध्ये साजरी होईल. भैरवनाथ रवळनाथ जोगेश्वरी व कांगरवळनाथ या देवांचा या ठिकाणी आज जत्रानिमित्त उत्सव आहे. त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी या गावावर राहिला आहे. इथून पुढे राहू द्या आम्ही त्यांच्या नतमस्तक होऊन त्यांच्या अशा अपेक्षा करतो. त्यांना त्यांच्याकडनं आम्हाला सर्वांना सुसंस्कृती धनधान्य या गोष्टी प्राप्त हो अशी ईश्वरजन्य प्रार्थना करतो आणि थांबतो. भैरवी जोगेश्वरी या भैरवी जोगेश्वरीला उत्सव गेले अनेक वर्ष आमच्या गावात पार पडत आहे आणि तो बहुसंख्येने पार पडतो आहे. तरी कुठलेही कालबोट न लागता गेले अनेक वर्ष उत्सव पार पडतो आहे आणि याही वर्षी त्याच्या दुप्पट कार्यक्रम पार पडत आहे याचा मला आनंद वाटतो.